यानंतर पुन्हा एकदा बाळापूर मध्ये जाऊयात। बाळापूर मध्ये आदित्य ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। आमदार नितीन देशमुख आणि अंबादास दानवे यांची या कार्यक्रमाला या सोहळ्याला उपस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला नव चैतन्य मिळवून देण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे आता पुढे सरसावलेले आहेत। जेव्हापासून शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे तेव्हापासून सातत्याने आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करताना दिसतात। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पट्ट्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ते लोकांशी संवाद साधतात, कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचाच हा एक महत्त्वाचा टप्पा आपण पाहतोय। शेतकऱ्यांशी संवाद आदित्य ठाकरे साधणार आहेत। बांधावरती जाऊन अकोल्यातल्या बाळापूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। इकडे एका छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नितीन देशमुख यांच्या वतीनं एक शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न इकडे केला जातोय। जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलेलं होतं त्यानंतर नितीन देशमुख हे नाव खूप जास्त चर्चेत आलं, कारण का गुवाहाटीमधून ठाकरेंकडे परत येणारे ते एकमेव आमदार होते। त्यांनी सगळी ती कहाणी माध्यमांसमोर येऊन सांगितलेली होती आणि आता ते सुद्धा आदित्य ठाकरेंसोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। अरविंद सावंत आपल्याला दिसत आहेत। आदित्य ठाकरे सातत्यानं कार्यकर्त्यांशी जनसामान्यांशी संवाद साधताना दिसत आहेत। विविध मुद्द्यांवरती ते शिंदे गटाला टीकेचं लक्ष करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। विविध मुद्द्यांवरून सातत्यानं ते शिंदे गटाला प्रश्न विचारतात आपल्या सभांच्या माध्यमातून, ट्विटच्या माध्यमातून। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या बाजूची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला उभारी देण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे उभे राहिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।